तर थँक यू सो मच पीटी. आजच्या रणनीतीला आपण अखेरच्या लढतीकडे लक्ष वेधूया. दोन्ही संघ तितकेच ताकदवर, ताकदवर संघांमध्ये ही आपल्याला भिडत पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं दोन्ही संघांनी पहिल्या लढती दरम्यान एक ताकदवर खेळाची व्याप्ती केली, परंतु या लढती दरम्यान विजय खूप मौल्यवान असणार आहे. दोन ताकदवर संघ, एकीकडे संघ पाहायला मिळेल ओडाफोन वहाल, आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळेल गावदेवी इलेवन दहिसर. एकीकडे संघ पादो ठाणे जिल्ह्यातील दहिसर, आणि या संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल रायगड जिल्ह्यातील वहाल. दोन संघ तुल्यबल, आणि दोन ताकदवर संघांमध्ये जेव्हा भेटत होते ना, ती मॅच असते अतिशय देखण्याजोग. पहिल्यांदा टॉस इम्पॉर्टंट व्हाल, व्हाल टीमनं टॉस जिंकला, पहिल्यांदा स्वीकार केला फिल्डिंगचा. बॅटिंग मार्क होती संघ पाहायला मिळेल आई गावदेवी इलेवन दहिसर, आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सहसाथीनं महाराष्ट्राचे पहिले बॅकरमॅन प्रवीण टेंबे वलप. सुदेश पहिली बॉल, उड़ाने की कोशिश थी मिड विकेट पर, स्ट्रेट हिट वी शेप में यहां से डॉट बॉल आते हुए. रेड जर्सी टीम वोडाफोन वहाल और उनके सामने टीम दहिसर. एक बढ़िया बैटल होगा. एक और बॉल, बिग स्ट्रोक, मिस टाइमिंग, एलिमिनेशन की कमी, बॉल हवा में, फील्डर है नीचे, और ये पहला झटका. बिपिन पाउशे के हाथों में ये तोहफा कबूल किया. नंबर वन झेल राहिला, कारण उंची खूप गाठली होती चेंडून, आणि त्यानंतर बॉडीचा बॅलन्स त्याच्या माध्यमातून आखला गेला, आणि बिपिन पावशेच्या माध्यमातून हा झेलमध्ये कन्वर्ट झाला. पहिला ते धक्का द्यायचा टीमला. खेळाडू बाद होतोय अजय पाटील. शून्य पर पहिला विकेट आता हुआ सुदेश सालुंके के खाते में. शानदार गेंदबाजी रोशन. पिछला मुकाबला याद करिए, करण घनसोलकर की गेंदबाजी, उनका थ्रो बहुत किफायती था, और कहा उन्होंने कि ये मैदान लकी है आंबिवली के लिए, सिर्फ एक सपना है कि चॅम्पियन की ट्रॉफी जीतना. नक्कीच स्वप्न पूर्ती करण्यासाठी टीम आंबिवली पुढच्या दिशेने मार्गस्थ होईल. अलीकडच्या पाच वर्षांचा इतिहास जर पाहिला तर, पाणी चालली तर, पाच वर्ष सातत्यानं सुपर एटमध्ये हा संघ जातो, परंतु ट्रॉफीसाठी संघर्ष करतो. परंतु यावर्षी एक दिमागदार थाटामध्ये हा संघ मात्र सुपर एटमध्ये पडाव करतो, त्याला असतील मनस्वी शुभेच्छा. अगली पेशकश, फटका फसतोय पाठोपाठ लगातार, दोन झटके मिळू शकले असते, परंतु झेल भूदान. हे पहिला विकेट आया था अजय पाटील का, जिसने मॅडन ओव्हर आज की 2500 का इनाम जीता, वो मैदान से शून्य पर आउट हुए, लेकिन उसके बाद आदित्य पाटील बच गए. अगर ये भी कैच होती तो शायद बड़े विकेट जाते, लेकिन गेम प्लानिंग बहुत अच्छी है. देखिए महेंद्र उतरे, आदित्य पाटील है, इसके बाद चौथे पांचवे नंबर पे कुछ उनके बड़े बड़े खिलाड़ी बचे. ऐसे में ऋषि नाइक आपके खिलाफ है, ये बड़ा टारगेट चाहिए दहिसर की ओर से. बिग स्ट्रोक ये देखिए, बैकअप है, हमेशा बैकअप रखते हैं ऋषि नाइक, क्योंकि वो कभी भी डायरेक्ट हिट करते हैं, और उनकी खिलाड़ियों को रणनीति पता है कि जो मिड ऑन पे रहता है वो हमेशा गेंद के बाद स्ट्रेट हिट में जाता है. काउंटर अटॅक ऋषि नाईक यांच्या माध्यमातून नॉनसॅक एला. रेड झोनकडे तो धावत होता, परंतु घरामध्ये घरवापसी पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतो सुदेश सालुंके, सुसज्ज पद्धतीने तो गोलंदाजीची आखणी करतो. ओहो दमदार स्ट्रोक पाहायला मिळतो, ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफच्या दिशेनं चुंडूची आपण सफर पाहिली, परंतु दोन धावा चपलाईनं परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. सांगी कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचते एका गडाच्या मोबदल्यामध्ये. एकूण चार रन, चार चांद लावणारी ही आपण अखेरची लढत पाहू शकता. चार रनो पे एक विकेट, आखरी बॉल सुदेश. इस बार अंपायर का इशारा व्हाइट बॉल का आएगा, परंतु ज्या प्रेक्षकांनी शेकोडी पिटवली त्यांना विनंती केली जाते आयोजकांकडून आपण ती तात्काळ भिजवायची, कारण त्याचा अडथळा इथे मात्र खेळाडू नव्हतो याची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार, दमदार फटका खेळण्याचा प्रयत्न यश त्यांच्या मागे. ऋषि नाईक अप्रतिम क्लोज गिविंग पाहायला मिळते. ये क्लोज एनकाउंटर आहे, स्लो मोशन में देखिए क्या पाव उनका पॉपिंग क्रीज पे था, लेकिन शायद थोड़ा ऊपर भी गया था, क्या तब गेंद लगी थी विकेटों पे. पा अशा दर्जाची विकेट कीपिंग केली होती पनवेल प्रीमियर लीग मध्ये पहिल्या पर्वामध्ये कोपरुलीच्या नितीन पाटील, ते मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. नितीन पाटील देखिए, इनकी जन्मभूमी कोपरौली आहे, लेकिन कर्मभूमी उनकी नेरे गाव आहे. दहिसर के हमारे रोहनजी पाटील
इनसे रिक्वेस्ट है, आइए मंच पर, स्वागत है आपका। दहिसर के हमारे जितने भी मान्यवर है उनका स्वागत करेंगे और वहाल के मान्यवर भी मौजूद है हमारे, अमर दादा पाटिल देखिए, समीर दादा पाटिल, उनका भी स्वागत है। सन्माननीय आशु भोईर आणि प्रतीक भोईर यांचा शुभ सन्मान केला जाईल आमच्या मंचावर। शैलेश दादा पाटील यांचे शुभ हस्ते या सन्मान होणार। शैलेश दादा पाटील आमचे आयोजक आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत, त्यांचे शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया। DRS नॉट आउट, डॉट बॉलची आपण समाप्ती पाहू शकाल। क्लोज एन्काउंटर आपण पाहिला, ऋषी नाईक यशांच्या मागे दमदार कार्यप्रणाली त्याच्या माध्यमातून सफर केली जाते। दुनिया के सबसे तेज विकेट कीपर MS धोनी की याद आई या विकेट कीपिंग देख के, एडम गिलक्रिस्ट का नाम भी वहां पर सबसे ऊपर आएगा। लेकिन रोशन देखिए, सबसे तेज विकेट कीपर की अगर बात करें तो किरण परमार, ये चिंसपाड़ा के विकेट कीपर है, मास्टर माइंड। अब क्रिकेट नहीं खेलते लेकिन जब भी वो खेलते थे ना तो मास्टर माइंड विकेट कीपर चिंसपाड़ा के किरण परमार को कहा जाता था। त्याच पद्धतीनं मोहगावचे आमचे विनोद पाटे सुद्धा जबरदस्त विकेट कीपिंग त्यांच्या माध्यमातून पाहता, दमदार फटकार राहिलाय, सीमा रेषे नजीक चेंडू जाईल, मिळतील चार चौकार। सन्माननीय प्रतीक जे भोईर यांचा सन्मान केला जाईल स्वागत कक्षामध्ये। प्रमुख अतिथींचा शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून इथे संपन्न केला जातो। आणि आमच्या आयोजक म्हटलं तर उद्या चिंचवडीच्या अड्ड्यावरती 4 वाजता शर्यत आहे, आपल्या फायनल मॅचेस पण बाकी आहेत, उद्या जरा लवकर या, तुम्ही शर्तीमध्ये बिझी राहाल, आपल्याला मॅचेस पण खेळवायचे आहेत। नक्कीच सरपंच या बैलाचे आपण एक रंगतदार शर्यत पाहू शकाल अड्डा चिंचवली। रोहित चिरलेकर इनका स्वागत हुआ, पहिली बॉल 4, टीम का टोटल बना 9। ऋषी नाईक आपके खिलाफ पे 50-60 तो चाहिए 4 ओवर में, क्योंकि वो हमेशा टिक कर बल्लेबाजी करते हैं और महेंद्र के बल्ले से ये चौका। महेंद्र पिछले मुकाबले में शांत है, गैप ढूंढना चाहते स्क्वायर कट पे लेकिन गेंद बल्ले का कनेक्शन नहीं हुआ, ये कवर पे खेलने की कोशिश है डगआउट के सामने, एक और डॉट बॉल। अगर हम महेंद्र की बात करें ना, ये सबसे संयमी खिलाड़ी है, आखिरी ओवर तक खेलते शांत सिंगल डबल से, ऐसा एक खिलाड़ी होता है हर टीम में जिसे सिंगल डबल ज्यादा पसंद होती है। नक्कीच संयमी खेळीसाठी आपण या खेळाडूला ओळखतो, महेंद्र माही खऱ्या अर्थाने माही स्टाइल खेळ त्याला अदा करावा लागेल। अगली पेशकश बॅट चिकडा होती, यष्टी रक्षकाला चकवा दे, चंडू जाईल सीमा पलीकडे, 4 रन सह चांदणं इथे शिंपलं जातं 4 रन। 2 चौके लॉन्ग स्टॉप पे चौका या ब्लॅक स्क्रीन के सामने विकेट कीपर में जो बदलाव हुआ उसके बाद ये चौका आ रहा है। रोशन देखिए, ऋषी गए मिड विकेट पे, नया खिलाड़ी वहां पे देख रहे विकेट कीपर के तौर पे, जैसे बदलाव हुआ वैसे चौका आ रहा है। काही काल अंगलट येऊ शकतो, 19 धावा गुणतालिकेवरती 13 रन, एका गडाची आपण कत्तल पाहिली बॉलिंग ट्रॅक वरती। रोहित चिरलेकर इथे पाहायला मिळतो, 3 चेंडू सफर केले 8 धावा त्याच्या माध्यमातून। ओहो जोरदार अपील, पंचाने उचलून धरली नाहीये, 1 धाव प्राप्त होते। त्रास दरम्यान आमचे नेहरेपाडाचे रील स्टार इंस्टाग्रामवर त्याने धुमाकूल घातले, असे आमचे किरू शेठ शेलके यांचे ते आगमन झाले, त्यांचं मी इथे स्वागत करतोय। रील स्टार किरू शेठ शेलके वेलकम। अखेर के 2 गेंदी शेष, रोहित चिरलेकर एक नन्ना नवाब, स्ट्रोक अच्छा है, सामने की दिशा में गैप मिल गई और ढूंढ ली गैप को, डीप लॉन्ग ऑफ पे 4 रन, तीसरा चौका इस इनिंग में आता हुआ, शानदार बल्लेबाजी आदित्य पाटिल। आई गौदेवी 11 दहिसर संघ कुठेतरी आता मात्र चौकाराची भाषा दाखवतो, 19 रन आणि द्वितीय षटकातील एका चेंडूचा कार्यकाल अजूनपर्यंत शिल्लक आहे, दोन्ही संघ तितकेच तुल्यबल, वहाल बनाम दहिसर। दुनिया में काफी ज्यादा रोशन खिलाड़ी है, क्रिकेट के पीछे करोड़ों खिलाड़ी घूमते भागते दिन रात मेहनत करते, लेकिन गेम चेंजर बनो, दुनिया में गेम चेंजर खिलाड़ियों की कीमत सबसे बड़ी है, गेम चेंजर। स्लोवर बॉल, धीमी गति की गेंद से बीट किया, रन भी चुराए, एक और बार 2 कंप्लीट। पापन शॉर्ट मिड विकेटला सातत्याने आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये एक चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहिली। अलीकडच्या लढती दरम्यान आपण करण घनसोकरला पाहिलं, ज्या ठिकाणी विकेटचं पतन झालं खेळाडू बाद झाला होता, निश्चितच
प्रतीक पाटील इम्पॉर्टंट जो रन आउट राहिला आणि त्यात नंतर खऱ्या अर्थानं आई गावदेवी इलेवन आंबिवली संघ मात्र सुपर एट कडे पडाव करताना पाहिलं. दोन षटकांचा खेळ समाप्त, धावाधाव पडलाबाती जाऊन पोहोचतात एक गडी बाद आई गावदेवी इलेवन दहिसर एकूण 20 रन. 20 रन 10 रन्स रन रेट पर ओवर. आखिर की 12 गेंदे बची है दहिसर के खाते में और महेंद्र अब बल्लेबाज के लिए तैयार है. आदित्य पाटिल की बात करें, एक चौका इनके बल्ले से आया और आदित्य करीब 10 रनों पे खेल रहे 6 गेंदों पे और महेंद्र के बल्ले से 4 गेंदों पे 8 रन आए. ओवर नंबर 3 बॉलिंग ट्रैक पर आएंगे आदिर भगत. टीम बहाल की ओर से उल्वा नोट की एक टीम तो हार गई खार कोपर और आंबिवली जो नेरे धुंधरे की टीम है जीत गई. वापिस उल्वा नोट की एक टीम बची है वहाल, उनके सामने ठाणे डिस्ट्रिक्ट की कल्याण डोंबिवली की दहिसर टीम. बॉलर तैयार है आदिर भगत. ओवर नंबर 3 12 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक असेल. पहिला चेंडू मार्गस्थ आदिर भगत बॉलिंग ट्रॅक वरती राईट मोड द विकेट ने चेंडू सफर केला ऑन साइडला फटका राहिला लॉंग ऑनला चेंडू जातो. दुसरीचा प्रयत्न राहिलाय. 2 धावा चपलाईन प्राप्त होत आहेत आदिर भगत विरोधात. पहिल्याच बॉल वरती 2 धावा येत आहेत आणि बॅटिंग मार्क वरती खेळाडू पाहायला मिळतो टीम दहिसर महेंद्र. ओपनिंग बल्लेबाज है महेंद्र सलामी को आता है. हमेशा पिछले मुकाबले में भी इन्होंने ओपनिंग की थी और इस मुकाबले में भी, लेकिन अजय पाटिल शून्य पर आउट हुए जिन्होंने मैडन ओवर की थी पिछले मुकाबले में. उम्मीदें उनसे ज्यादा थी लेकिन देखिए डगआउट पे बड़ा खिलाड़ी बचा अभी तक राहुल पाटिल. शायद वो भी रन बना सकते हैं लेकिन अगर ये खिलाड़ी अगर डॉट गेंदे खाते हैं तो जरूर राहुल पाटिल की यहाँ पर कमी महसूस होगी. नक्कीच सध्याच्या घडीला दबाव तंत्र छंडण्याचा प्रयत्न परंतु आक्रमकता सिद्ध करावी लागेल दहिसर टीमला. एकूण धावा पडल वरती 22 षटक क्रमांक 3 षटक क्रमांक 2 आदिर भगत बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो फुलर लेनचा चेंडू राहिलाय दमदार फटका. क्षेत्ररक्षक असतील सज्ज परंतु खर्रा फिल्डिंग 4 रन मासूम कोहली. हे छोटा खिलाडी मासूम बहुत मासूम आहे. ये गेंद छूट गई 4 रन लॉन्ग लेग पर. थोड़े निराश चेहरे पे चिंता चेहरे पे फिक्र. रफ्तार की गोली बैटिंग मार्क वरती माही मार रहे महेंद्र भोईर. आक्रमकतेचं उदाहरण स्पष्ट कर दो. दुसऱ्याच बॉल वरती थाकड फटका त्याच्या माध्यमातून पेशकश झाला. काही काल नाराजी नाट्य राहिले. 3 चौके आए महेंद्र भोईर के बल्ले से. तीनों चौके बहुत बढ़िया थे. एक लॉन्ग लेग पे दूसरा लॉन्ग स्टॉप पे और तीसरा लॉन्ग ऑफ पे आया था. चारों तरफ बल्लेबाजी तगड़ी हो रही है यानी कि एक बढ़िया खिलाड़ी है सेट हो गया अपने लय में आ गया. फुलर फुल टॉस सुदेश सालू के नहीं छोड़ेंगे. ये मेन बॉलर है वाल के और मैं कहूंगा ये गैप में नहीं खेलना था इनको बड़ा स्ट्रोक मारना था फुल टॉस पे. नक्कीच फक्त अपन चौकार पाहिले परंतु मोठा फटका षटकार अजूनपर्यंत येत नाहीये. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवले. स्कोर आमचे प्रेम पाटील वाजे आम्हाला माहिती देत आहेत. एकूण धावा धावू पडला वरती 26 रन 2 गड्यांची कत्तल टीम दहिसर. 50 रन तो चाहिए आणि आने वाले गेंदों पे अगर 24 बनते तो 50 का आंकड़ा मिलेगा. एक सुरक्षित स्कोर होगा टीम दहिसर के लिए. राहुल पाटील इनका जिक्र हमने किया था द डायमंड ऑफ दहिसर. एक बढ़िया खिलाड़ी है और हमेशा संकट मोचक. जब भी टीम को जरूरत होती है इनका बल्ला चलता है. रोशन आरसीसी पे ट्रॉफी में तलोजा दहिसर का मुकाबला हुआ था और इतना बढ़िया मैच हुआ था. 75 का टारगेट था जहाँ पे राहुल का बल्ला चला और दूसरी तरफ उस्मान का बल्ला भी चला था. बैटल अच्छा हुआ था लेकिन वहाँ पे तलोजा को शायद जीत मिली लेकिन मजा आया था मुकाबले में. नक्कीच नेहमीच चांगली कार्यप्रणाली या आपण खेळाडूची पाहिली. तो राहुल पाटील खऱ्या अर्थानं दहिसर टीमचा तोड राहुल द्रविड आहे. गोलंदाज तयार. ओहो प्रहार केलाय दमदार वार केला ऑन साइडला एक धाव मिळते. एक धाव संख्येने सांगी कोठ्याची धाव संख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती. एकूण रन 27. सातत्यानं या स्पर्धेमध्ये आपण ग्रामस्थांचं विशेष योगदान पाहता आणि सर्व ग्रामस्थांचं मी कौतुक करेन. कौतुकास्पद स्पर्धेचं आपण आयोजन पाहू शकाल. बिलकुल रोशन विजय नारायण चव्हाण ट्रॉफी 2023 सबसे बड़ी टूर्नामेंट नेरे के विजया बिल्कुल मैदान पर और विजयलक्ष्मी मैदान नेरे के सरजमी पर काफी बढ़िया.
स्ट्रोक अच्छा है, मिड विकेट पे फील्डर मौजूद है, गैप नहीं मिल रहे बल्लेबाज को, एक ही सिंगल मिलेगा छक्के सिंगल के साथ, टीम का टोटल आगे बढ़ेगा बोर्ड पे 28 रन ऑन बोर्ड। तीसरे ओवर में एक चौका लगाए जरूर, लेकिन 5 गेंदों पे महज 8 रन, शायद ज्यादा रन होने की आशंका होगी। अभी प्रवीण षटकारापासून पूर्णपणे वंचित ठेवले टीम दहिसरला, धाव संख्या वेगवान पद्धतीने त्यांना सर करावी लागेल। समोर बॅटिंग मार्क वरती राहुल पाटील, राहुल पाटीलला पूर्णपणे बांधून ठेवले, त्याच्या पायामध्ये बेड्या घालण्याचा हा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती। एकूण 3 षटकांचा खेळ होते समाप्त, धावा धावपटलावरती एकूण 2 गडी बाद 28। सागर मांडवकर सर इनका आगमन होता हुआ स्वागत है वापस एक बार, क्या बढ़िया बात है। देखिए सागर की मेहनत बहुत है, अंधेरी से आते अप डाउन करते पटबेल में, फिर नाइट रजनी में कॉमेंट्री करते, सबसे डिमांडेबल होते हैं, लेकिन जब भी उनको वक्त मिलता है वो जरूर कॉमेंट्री करते हैं। हमारे वलभ के सरजमी पे हमने कई मरतबा सागर की आवाज सुनी है। नक्कीच कामा खातिर समालोचनाला योगदान देणं खूप कठीण आहे, परंतु जेवढा वेळ मिळतो त्याच्यामध्ये निश्चितच ते आयोजकांना प्रेक्षकांना खुश करतात। बिल्कुल आज भी उनका तड़का आपको देखने मिला लकी ड्रॉ में, साइज का जन्मदिन था उसे एक्सप्लेन करना, ये बहुत बढ़िया किरदार निभाते सागर मांडवकर सर। आखिरी ओवर लेके प्रवीण मुंबईकर 40 प्लस का ये गेंदबाज है, उम्र बहुत बढ़िया है उनकी, तजुर्बा अच्छा है, गोल्ड ओल्ड इज गोल्ड बॉलर प्रवीण मुंबईकर। प्रवीण मुंबईकर पहली बॉल, मिस टाइमिंग, इनका वेरिएशन बहुत बढ़िया है, जब भी गेंद विकेटों पे गिरती है काटा बदलती है, और यहां से एक रन। एकूण धावा धावपटला वरती 29 चौथ्या षटकामध्ये प्रवीण मुंबईकर प्रावीण्यपूर्वक गोलंदाजीची आखणी करण्यासाठी स्लॉगरच्या षटकामध्ये संघनायकानं प्रवीण मुंबईकरची वर्णी लावली आहे। पहिल्या बॉलवरती सिंगल, 5 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक असतील आणि अतिशय लांब लचक असा हा रनअप राहिलाय, आणि मध्यम गती गोलंदाजीनं इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारा वोडाफोन वहाल टीमचा कमालीचा गोलंदाज प्रवीण मुंबईकर। राहुल पाटील शांत आहे, उनका बल्ला खामोश रखा है इन्होंने। शॉर्ट बॉल, पूरा फायदा उठाएंगे, मिड विकेट पे छक्का, अनस्टॉपेबल राहुल, धमाकेदार हा आपण फटका पाहू शकाल। टीम दहिसरचा राहुल द्रविड मी म्हणेन, राहुल पाटील आक्रमकतेचं उदाहरण तो स्पष्ट करतो। एकूण 3 चेंडू खेळलाय, 7 धाबा त्याच्या बॅटच्या माध्यमातून येत आहेत। आधे विकेट पे ये गेंद थी, बहुत ज्यादा शॉर्ट बॉल, पूरा फायदा, पूरा टाइमिंग मिला बैट्समैन को, और ये बढ़िया स्ट्रोक मिड विकेट के ऊपर से 6 रन। 88वा हा आपण षटकार पाहू शकाल या स्पर्धेतील 8। उम्मीद पे दुनिया कायम है, उम्मीद जिंदा रखेंगे, अपील किए, स्ट्राइक रोटेट करेंगे, बैकअप है पीछे, वापिस स्ट्राइक रोटेशन, अनएक्सपेक्टेड मूवमेंट, राहुल को जितना मौका मिलेगा उतने रन बनेंगे, लेकिन यहाँ पे बैकअप नहीं था रोशन, क्या कहोगे, बैकअप नहीं है रोशन नाइक देख रहे। नक्कीच काही काल नाराजी नाट्य पाहायला मिळतं, स्ट्राइक रोटेशन होणं ही काही काल वोडाफोन वाल टीम साठी धोक्याची घंटा असेल, कारण स्ट्राइक पाहायला मिळेल फलंदाज राहुल पाटीलकडे ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची। धावसंख्या एकूण 37, गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीण मुंबईकर। 3 बॉल बची है, राहुल को आपने स्ट्राइक दी, क्या नतीजा निकलेगा, अगर बड़े स्ट्रोक आएंगे 50 के नजदीक जाएगी। स्ट्रोक बढ़िया है, फील्डर है पीछे, व्हाट अ कैच, खेल खत्म, राहुल पाटील डगआउट पे लौटेंगे। एक और झटका दहिसर को लगता हुआ, काही दमदार दमदार गोलंदाजीचे आपण आकलन पाहिलं प्रवीण मुंबईकर या गोलंदाजाच्या माध्यमातून। एक चांगल्या दर्जाचं आपण आयोजन आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतं। खऱ्या अर्थानं त्रिमूर्ती बंधूंचं मी कौतुक करेन, आणि या निश्चितच बंधूंसाठी मी कौतुकास्पद लाईन म्हणेन, त्रिमूर्ती बंधू आयोजक आहे डॅशिंग अँड टॉपर समीर शेठ पाटील आमचे, भूमी इंडिया बिल्डर अँड डेव्हलपर, समाजसेवेसाठी नेहमीच असतात जे दक्ष शैलेशदादा पाटील आमचे, नवोदित नेरे ग्रामपंचायत सदस्य ज्यांनी गाजून ठेवला आहे बैलगाडा शर्यतीचा मंच, असे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक सूरज पाटील महाराष्ट्र किंग बैल सरपंच, शायनर ग्रुप नेरे पनवेल रोजचे आहेत आमचे अन्नदाते, आयोजनात आहे त्यांचा मोठा हातभार, शायनर ग्रुप आपकी तो अलग ही बात आहे।
क्या बाद शाइनर ग्रुप अन्नदाते और हमारा दुर्ला ग्रुप भी काफी बढ़िया फॉर्म है। दुर्ला ग्रुप थंड झाला परंतु कारला गाठेल आयोजन सक्सेसफुल झाले कारण चार रात्री एक चांगले योगदान दुर्ला ग्रुप शाइनर ग्रुप यांचं पाहायला मिळतं। सन एंड शाइन आखिरी बॉल करेंगे और यहां से 3 रन मकम्मल। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। ऋषि नाइक बहुत ज्यादा नाराज है क्योंकि यहाँ पर शायद डबल हो सकते थे सिंगल, लेकिन 3 चुराए दहीसर ने और यहाँ से टारगेट सेट किया। कुल मिला के 40 बन गए 4 ओवर में। कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी रेसिंग का मैच है तो यहाँ से जीत के लिए सुपर 8 में जाने के लिए वोडाफोन वाहल को चाहिए 41 रन 24 गेंदों में। और यहाँ से हम आभार व्यक्त करेंगे सभी आयोजनकर्ताओं का, हमारे सागर मांडवकर सर, सूरज पाटिल महाराष्ट्र किंग सरपंच बैल के मालक, हमारे समीर शेठ पाटिल, शैलेश दादा पाटिल, उनका भी आभार व्यक्त करेंगे जिन्होंने हमें इतने बड़े नाइट रजनी में ये बढ़िया मौका दिया। सबका शुक्रिया। नक्कीच सर्वांचं आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो। समीर पाटील, शैलेशजी पाटील, सूरज पाटील, शाइनर ग्रुप, नेरे पनवेल, रायगड, त्यानंतर खऱ्या अर्थानं जितू दादा 11 जनमान टीम आणि त्यानंतर दुर्ला ग्रुप यांचं एक चांगलं योगदान राहिलं। त्यानंतर आमचे शिंदे सरकार, परेश दादा म्हस्कर असतील, सलमान खानचे बिग फॅन गीतेश, त्यानंतर ऋषिकेश फडके 2023 श्री आहेत त्यांचा आम्ही करतो मनस्वी आभार, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली असे आमचे सागरजी मांडवकर सर, आमचे आदर्श को कॉमेंटेटर नेरे, आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जितू दादा यांना मी खऱ्या अर्थ स्मरण करेन। एक चांगले व्यक्तिमत्व होतं, एक हरवणारी एक व्यक्तिमत्व शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून एक चांगले योगदान अखंड या नेरे धुंद्रे विभागामध्ये आपण ज्यांच्या माध्यमातून पाहिलं, आणि त्यानंतर रमेशजी फडके यांचा आपण कटआउट पाहू शकाल लेफ्ट अँड राईटला ब्रँक स्किल नजीक। अशा रीतीने खेळाचा आपण पहिला पूर्वार्ध समाप्त होताना पाहिला। धावा लागल्या धावपटलामध्ये 39 आणि जिंकण्यासाठी 41 धावसंख्येची आवश्यकता टीम वोडाफोन वहाल। तर धन्यवाद देऊया आजची एवन जोडी यांचं समालोचन आपण इथे ऐकलं। ती तळोजा MIDC ची एवन जोडी, प्रवीण टेंबे वल्लभ महाराष्ट्राचे पहिले बाईकमॅन समालोचक आणि आमचे गीतकार समालोचक सर्वगुण संपन्न यशस्वी उद्योजक रोशन पाटील सिरवली या दोन्ही एवन जोडीचा इथे सन्मान शैलेशदादा पाटील यांच्या वतीनं आम्ही करणार आहोत। नक्कीच उद्या मेगा फायनलची रात्र आहे आणि जरूर आम्हाला माहिती मिळेल। उद्या पहिला सामना असेल शिवशंभो धुंद्रेपाडा वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान चिंचवली, वेळ असेल 6:30 पहिला सामना आहे। तर चला एकदा जोरदार टाळ्या आमच्या एवन जोडीसाठी। हा सुंदर समालोचन, सर्वांचं मनोरंजन केलं, मात्र रोशन प्रवीण आम्हाला रायगड 40+ लिस्ट आलीच नाही आहे, का माहिती काहीतरी ठाण्याची लवकर आली, 2 दिवस आधी आली रायगड 40+। रायगडमध्ये खूप खेळाडू आहेत, कदाचित स्पर्धा त्यांच्यामध्ये असेल, रायगडची लिस्ट आली नाही। तर आमचे रोशन पाटील शिरवलीचे गीतकार समालोचक आणि मंडप व्यवस्थेचे उद्योजकसुद्धा आहेत। आम्ही अगदी पनवेल प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आम्ही त्यांची मंडप व्यवस्था पाहतो, त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो। वहालला करायचे आहेत आता, जरूर पाहूया वहालला। टॉन चिंकला बॅटिंग केली संघ होता, आपण जरूर पाहिलं चांगली लढत। गावदेवी दहीसरनं 40 केलं आणि आता करायचे आहेत 41। मागच्या सामन्यामध्ये 44 नेरे संघाला करून दिल्या नाही आणि आता याचा अभ्यास वहालला करावा लागेल। वहालकडे प्रेम जरूर। साई समीर पाटील यांचा वाढदिवस आहे, तर प्रवीणजी टेंबे यांचा आम्ही मनापासून धन्यवाद, रोशन पाटील शिरवली यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो। थँक्यू व्हेरी मच, पुन्हा भेटूया पुढच्या स्पर्धेमध्ये, धन्यवाद। तर नक्कीच आम्ही पाहतोया तमाम पाहुणे मंडळींचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय। जॉन्टी मस्कर आहेत आमच्या आयोजक आहेत, सेंट्रल रेल्वेचे कर्मचारी, अगदी उद्या 7 त्यांना पंचिंग करायचं, अगदी रोज फक्त 4 तास झोपतात आणि खरंच कौतुक करायला पाहिजे। मी 5 झोपतो, जॉन्टी माझ्यापेक्षा कमी 4 झोपतात, खूप खूप धन्यवाद। आणि अगदी 7 जेव्हा पहिला चेंडू पडतो 6:30 येतात, सामना का थांबला आहे, चेंडू नाही आहे, शायनर ग्रुपच गायब झाला, दुर्ला ग्रुप गायब झाला, आता
जरूर बाळे चेंडू पुरवायचे लगेच टार्गेट असेल विजयासाठी 24 मध्ये 41 तर उद्या पहिली लढत प्रेम आम्हाला माहिती देतील धुंद्रेपाडा शिवशंभो 11 धुंद्रेपाडा वैकुंठ मासी ज्ञानेश्वर शेलके प्रतिष्ठान चिंचिवली त्यानंतर गावदेवी शिवशंभो आदई अमोल ॲक्वा गावदेवी छांपेन वाकडी तिसरा गावदेवी आंबिवली आणि यातून विजय होणारा संघ मात्र एक शो मॅच सुद्धा रायगड 40+ ठाणे 40+ रायगड 40+ची लिस्ट अजूनही आली नाही दिनेशजी बामुगडे 40+ चे क्रिकेटर आहेत का रायगड 40+ची लिस्ट आली नाही लिस्ट आली का यस तर सामना सुरू होणार ऋषी नाईक वन ऑफ द डेंजरस क्रिकेटर शायनर ग्रुप बॉल बॉक्स प्रोवाइड करा लगेच चोवीस मध्ये 42 पराभूत केलं आंबिवलीनं जरूर पाहिलं खारकोपरला चांगली झुंज रंगली आणि आता जरूर पाहूया तर साई समीर पाटील अच्छे बड्डे बॉय घरी गेले
त्या चंडू ऋषि नाईकचा तडाखा सुरुवात केली मोठ्या फटक्यानं आणि यासाठी ओळखला जातो ऋषि नाईक आलाय दमदार स्ट्रोक षटकार करायचे देखील 40. ऋषि नाईक विकेट खूप इम्पॉर्टंट असेल मात्र त्याला तगड अनुभव सामना जिंकायचं आणि आता संघाला विजय मिळवून द्यायचं वाल विरुद्ध दहिसर असा सामना आपण पाहतोय. प्रदीप मुंबईकर पहिल्या चेंडूवर षटकार ऋषि नाईक का ठोकतो कारण त्याला माहिती आहे येणाऱ्या पुढच्या चेंडूवर गोलंदाज थोडी त्याची छलाकी दाण्यासाठी थोडा कमजोर बनतो आणि आता नेक्स्ट बॉल दबाव दबाव वाढलाय दहिसरवर दहिसर विरुद्ध वहाल अशी फाईट पाहतोय. दोन्ही संघ चांगले आहेत दोन्ही संघ बलवान आहेत दोन्ही संघांकडे खूप चांगला गुणकौशल्य आणि आता चांगला खेळ दोन्ही संघाचा पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल प्रदीप मुंबईकर स्ट्रायकर एंडला ऋषि नाईक डावाची सुरुवात केली ऋषि नाईकने षटकारानं आणि आता पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल फडणाट वेग फडणाट चेंडूची लाईन पाहिली ऋषि नाईकनं मात्र त्याला फटका खेळायचा होता स्क्वेअर लेग फाईन लेग चेंडूची लाईन ओळखली मात्र भन्नाट वेग होता. बघा किती चांगलं कमबॅक सुमित बोईर चांगली गोलंदाजी सुमितकडून. ऋषि नाईक दोन चेंडूचा सामना केला कंपॅरिझन आपण केली सुदेश साळुंकेनं पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिला आणि आता ऋषि नाईकनं 6 बनवल्यात पल्ला भारी वहालचा. दुसऱ्या षटकामध्ये रोहितनं चिरलेकरनं 15 दिला त्यानंतर अधीर भगतनं 8 प्रवीण मुंबईकरनं दिल्या 10-12. खोलवरचा चेंडू एज लागते कार्पेटच्या माध्यमातून 2 धाव सहज मिळणार मिस फील्ड इथे मात्र केली काही अंगलट येणार का व्हेरी क्लोज यस थर्ड अंपायर खऱ्या अर्थानं तर गरज तर नव्हती. प्रदीप मुंबईकर नॉन स्ट्राईकला आणि पाहूया त्यांना जरासा डाऊट सुद्धा आहे एक्झॅक्टली व्हॉट हॅपन लेट सी. इथे 2 धमा वेगानं पूर्ण झाल्या आणि सुमित ठोंगरेची गोलंदाजी तर पंच डिसिजन निर्णयाची वाट पाहूया फायनली डिसिजन पेंडिंग व्हेरी क्लोज प्रयत्न खूप चांगले आपण जरूर पाहिलं अगदी प्रयत्न जो केला सुमितनं यस फायनली यस आउट तर प्रदीप मुंबईकर आउट खऱ्या अर्थानं संपर्क झाला नव्हता मात्र 2 धावेनं संघ पुढे सरकेल 3 धावेसाठी प्रयत्न झाला नवीन फलंदाज येईल बाद झाला प्रदीप मुंबईकर 3 चेंडूचा सामना केला ऋषि नाईकनं डावाची सुरुवात केली षटकारानं करायचे विजयासाठी 41. द न्यू बॅट्समन कमिंग आणि फलंदाज झाला सुदेश साळुंके तर सुदेश साळुंके सज्ज होणार मात्र स्ट्रायकरला पुन्हा एकदा ऋषि नाईक आतापर्यंत सुमितनं 3 चेंडू फेकले पहिला चेंडू षटकार डॉट 2 धावा मिळाला आणि त्यानंतर रन आउट सुमित पोईल. ऋषि नाईक आता आक्रमक बनलाय 2 धावेसाठी निघाले जरूर 2 धावा वेगानं पूर्ण होणार गुड रनिंग 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल टोटल रन्स एकूण गुणतालिका आपण पाहिली तर 10 रन्स सरासरीचा विचार जर आपण केला 4 षटक 41 सरासरी आपण जरूर पाहिली तर 10.25 सरासरी कायम ठेवायची आणि आता नेक्स्ट बॉल सुमित पोई सुंदर गोलंदाजी रिस्की रन सुदेशनं प्रयत्न खूप चांगले केले आता टोटल रन्स 10 ते 10 फलकावर 11 पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आणि अगदी आज प्रेम आपल्या जवळचा संघ गेला आज आंबिवली संघ पोहोचला सुपर हेडला वाकडी धुंद्रेपाडा आज आपण पाहिलं आधी आपल्या विभागातील संघ आहे गोटेगर आणि संघ आपण पाहिलं भादवडचे भिवंडीचे संघ आहे. सुमित ताकदीचा प्रचंड वापर संपर्क झाला नाही आणि यस
मग अशी बाद झाला प्रदीप आणि आता बाद होतोय. संपर्क होणं खूप गरजेचं होतं आणि आता सुदेश साळुंके दोन गडी बाद एकूण धावा दहा फलकावरती 11. तर शायनर ग्रुप उद्या 6:30 संघ येणार आहे तुंद्रेपाडा आणि जरूर चिंचिवले जवळचे संघ आहेत. 7 कदाचित पहिला सामना आपण सुरू करूया कारण उद्या शो मॅच तब्बल 1.5 ते 2 ताससुद्धा वेश जाऊ शकतात जो शो मॅचचा सामना असेल. तर कदाचित मी विनंती करेन शायनर ग्रुपला उद्या थोडा लवकर सामना आपल्याला सुरू करता. आणि उद्या शर्यतसुद्धा आहे साई समीर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं शर्यत आहे. आणि आता पहिल्या षटकाचा खेळ संपला 19-11. सेकंड ओव्हर मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये त्याने साकारली तो दहिसरचा अजय पाटील. काय सुंदर गोलंदाजी केली आहे आज. त्याची भेदकता विभिन्नता सर्व काही त्याच्याकडे सुप्त क्षमता नाईस लाईन रिदम दप आपण पाहिलं अजयला. मात्र ऋषीनं सहज ठोकलाय अजयला षटकार. ही ऋषी नाईकची ओळख आहे. दमदार स्ट्रोक एकूण धावा दहा फलकावरती 17-70 रन्स. थंडीचा जोर सुद्धा वाढलाय प्रेम. आपण पाहतोय ऋषी नाईक 2 षटकार आले मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं 42 होत्या आणि त्या धावा करून दिल्या नाही आंबिवलीला. आणि आता अजयच्या पहिल्या चेंडूवर षटकार आले 17 धावा झाल्यात. पुन्हा एकदा आक्रमणाचा प्रयत्न जरूर. 2 धावेसाठी धावांची भूक. ऋषी नाईक थोडा संकट ओढवलं होतं जरूर वाचलेत. गुड रनिंग चपळाय किती आहे बघा ऋषी नाईककडे. सातत्य वेग सातत्य अखेर 2-2 धावा वेगानं तो पळून काढतो मैदानावर थांबून खेळायचे. आणि महालला माहिती आहे जर ऋषी एकटा सेट झाला तर कोणाची गरज नाही आहे कारण त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे. धारण करू शकतो आक्रमक रूप धारण करणं जरूर. नितीन पाटील सानिया डिंजेचे प्रोप्रायटर अगदी सातगावच्या जत्रेवरून आलेला जॅकेट आम्हाला जरूर दाखवताना नवीन खरेदी जरूर जरूर यस. टोटल रन्स 2 षटकानंतर आम्ही जरूर सांगू. चेंडू आणि धावांचं अंतर 12 चेंडूनंतर सांगितलं जातं. जर आम्ही सुरुवातीपासून सांगितलं 16-22 सुरुवातीपासून ती इक्वेशन आम्ही कदापि सांगत नाही आहे. राऊंड विकेट जरूर सिंगल मिळणार. टोटल रन्स 41 करायचे आहेत. बऱ्याच वेळा संदेश आपण असं सुद्धा पाहिलं जर सुरुवातीपासून धावांनी रन्स सांगितलं तर प्रतिस्पर्धी संघावर दबाव येतो. मग कदाचित बऱ्याच वेळा आम्ही अनेक आमच्या टीम्सकडून पाहतो जेव्हा 12 चेंडू बाकी 18 चेंडू बाकी तेव्हा इक्वेशन सांगितलं जातं. 19-20 करायचे 41 आणि आता जरूर पाहूया चांगला खेळ होताना. ऋषी नाईक 2 मोठे फटके आलेत. सुरेख नाईस बॉलिंग षटकार आला त्यानंतर डबल त्यानंतर सिंगल आणि आता हा चेंडू डॉट बॉल. अजूनही 21 करायचे आहेत. 19-20 41 2 षटकानंतर 15 होत्या प्रेम जेव्हा बॅटिंग केली दहिसरनं. आणि आता दुसरा षटकाचा खेळ चालू आहे आणि धावा येत्या 20. रोहित सामत पवित्रा सिंगल मिळणार. संघ पुढे सरकेल सुपर एटमध्ये जाण्याचं स्वप्न दोन्ही संघानं पाहिलं. अगदी सामना कसा होणार. 21 2 षटकानंतर 15 होत्या जेव्हा बॅटिंग केली दहिसरनं. आणि आता ऋषी नाईक आतापर्यंत वैयक्तिक योगदान पाहिलं तर चेंडूचा सामना केला 6 एकूण धावा दाफलकर 21-13-20. तर एकटा नडलाय 20. रिवर्स अटेम्प्ट चेंडूची लाईन पाहिली दूरवर क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकटा 21 खेळतो ऋषी नाईक. संघाची धावसंख्या दाफलकावर 22 करायचे 41 आणि आता आम्ही विनिंग प्रेडिक्शन सांगू का. 12-19 12 चेंडू आणि 19 सामना कोण जिंकणार कोण विजयाचा झेंडा फडकवणार विजय खेचून कोण आणणार उद्या लकी ड्रॉ. आणि उद्या शेवटची रात्र. डीजे नितीन तुमची चिठ्ठी निघाली होती तुम्हाला सांगितलं का कोणी
डीजे नितिन तुमची चिट्ठी निघाली होती मात्र कमिटीनं डिसिजन घेतला होता का लाईव अंपायर तुमचे समालोचक कुणाची चिट्ठी घेतली जाणार नाही कारण पहिल्या दिवशी डीजे ऑपरेटरला मिळाली दुसऱ्या दिवशी अंपायर्सला मिळाली आज प्रेक्षकांना पण नितीनने सुद्धा सांगितलं जरी मला मिळाली असती ती मी प्रेक्षकालाच दिली असती काही असू द्या उद्या फायनलची रात्र आहे नितीनला माहिती नाही यस आता 11 चेंडू सॉरी 12 चेंडू 19 18 30 24 41 24 नंतर 18 30 आता 12 19 ऋषी नाईक आणि रोहित गोलंदाज आदित्य आक्रमण ऋषी नाईक चालला बोल यासाठी ओळखला जातो आणि पंचांचा इशारा अंपायर रिव्यू जरूर पाहूया तिसरे पंच जरूर पाहतील ही ऋषी नाईकची ओळख आहे जास्त वेळ जर उभा राहिला ना तर तो गोलंदाचा कर्दन काळ आहे आणि नक्कीच तो सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही आहे ही त्याची ओळख आहे गोलंदाजांना धूळ चारणं पिटाई अर्धशतक एकूण धावा धावफलकावरती 22 जरूर डिसिजन पेंडिंग फायनली नो बॉल आणि आता हा बोनस मिळतोय या चेंडूवर बेनिफिट जरूर दोन धावेसाठी प्रयत्न नजरेसमोरून बाद होणार फलंदाज पाच एक धाव मिळणार संघाची धावसंख्या धाव फलकावर 30 थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया आणि आता 41 करायचे तर जरूर आता वहालचे पाठीरेखे म्हणतात सामना सोपा झालाय 11-11 कदाचित सुपर रनमध्ये जाण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं असेल आणि आता झाल्या धावा 19 जर इथे डॉट चेंडू फेकला विकेट मिळवल्या तर सामना जिंकता येईल दहिसर संघाला मात्र ऋषी नाईक अजूनही सुरक्षित या नवीन फलंदाजालाय बिपिन पावशे तर दहिसरचे पॅकर्स आहेत छॉन्टी मस्कर दहिसरचे ते पॅकर्स आहेत आज जरूर आम्ही पाहिलं थोडी स्ट्रेसमध्ये आहेत कारण आज पाहतो आपण अगं तर वहालचे प्रथमेश पाटील सिडको कर्मचारी काही सचेंडू खाली राहिला डॉट बॉल येणारे चेंडू आणि धावांचं अंतर संघाची धावसंख्या दाफरकर पाहतो 19 करायचे 41 10 चेंडू आणि 11 धावा 10 बॉल्स 11 रन्स टू नीड अजूनही 11 करायचेत नेक्स्ट बॉल गोलंदाज आदित्य बिपिन आलाय त्याला साथ देणार ऋषिकेश ऋषी नाईक जरूर ऋषी नाईक म्हटल्यानंतर आता तो पूर्ण सेट झालाय आता ऋषी नाईक फक्त तो खराब चेंडूची प्रतीक्षा बघतोय आणि आता 9 चेंडू 10 धावा डॉट बॉल फेकणं विकेट घेणं धामा वाचवणं धाव रोखण्याचं शिवधनुष्य पेललंय ते दहिसर संघानं 9 चेंडू आणि 11 धावा समोर उभा आहे फलंदाज बिपिन पावशा बिपिन सुद्धा खूप आक्रमक बलवान फलंदाज आहे आणि तो स्ट्राईक करेनला खेळतोय हा चेंडू जरूर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न दूरवर क्षेत्रक्षक तैनात आहे मिळणार चेंडूवर धाव 1 आता 19 धावा धावफलकावर गुणसंख्या 32 येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 8 चेंडू आणि 9 धावा 24 41 18 30 12 12 आता 8 चेंडू आणि 9 धावा बिपिन पावशे ऋषी नाईक पहिल्या षटकामध्ये 11 गोलंदाजी केली सुमित भोईरनं दुसऱ्या षटकामध्ये अजय पाटील धामा दिल्या 11 आपण पाहतो आणि आता आदित्य पाटील गुड डिलिव्हरी डॉट बॉल तर 7 चेंडू 9 धावा जरूर जरूर 7-9 डॉट बॉल आला तर दबाव वाढेल तो महालवर आक्रमणाचा प्रयत्न सिंगल मिळणार करायचे विजयासाठी धामा 41 येणारे चेंडू 6-8 धावेची गरज सामना जिंकणार का दहिसर संघ चांगली लढाई वहाल विरुद्ध दहिसर चांगल्या लढतीचा आनंद घेतात
तो पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 11 आणि आता करायचे तिक्के 40, म्हणजे 6 चेंडू आणि 8 धावा. तर बाळे आम्हाला माहिती देत असताना पुढचा अड्डा नेरे संघाचा पुढचा अड्डा मुरबी आणि 25 माईकची स्पर्धा आणि तिथे सुद्धा दहीसरच आहे, म्हणजे पुन्हा एकदा तिथे भारी असेल बिनचोड. नक्कीच आज चांगला खेळ झाला, मात्र सराव नसल्यानंतर काय होऊ शकतो याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. प्रमुख फलंदाजाचं संघासाठी योगदान असणं खूप महत्त्वाचं होतं. रोशननं आपला जरूर रोहननं चांगला डाव सावरला होता, मात्र एका बाजूला सूरज पाटीलकडून आज अपेक्षा होती कोचला, स्पेशली कोचला, मात्र तो खेळ झाला नाही. 41 का क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. थोडासा झोप कमी होते, जागरण आहे, त्रास आहे, फिटनेसकडे लक्ष नाही आहे. आपली स्पर्धा पाहुण्या संघाला जिंकून दिलं, जाऊ द्या, नेक्स्ट टाईम बघू. 6-8 डावा राहुल पाटी आला गोलंदाज. राहुल चांगला क्रिकेटर आहे दहिसरचा. दहिसरला आम्ही संघाला आम्ही किरवलीला पाहिलं. हा संघ आता पुन्हा एकदा मुरबीला नेरे संघाविरुद्ध 2 हात करणार आहेत. आज ते सरशी ठरले, जास्त वेळ घेता कारण आता खूप उशीर झाला आहे. 4 मिनटं बाकी आहेत. सौरभ जॉन्टी बघा आमचे अगदी सकाळी 7 उठायचे आणि 7:30 पंच झोपच नसते दिवसभर, मात्र स्पर्धा गावाची आणि शेवटची रात्री आहे. चला स्पीडअप करा, थोडा वेळ खूप घेतात पंच, थोडं लक्ष असू द्या. सत्यमानजी काकडे आधीचे आमचे नामांकित पंच, नितीन पाटील, सुनील तांडेल, सँडी पालघर. उद्या आधीचा सामना आहे, कदाचित उद्या पाहुणे पंच येतील. दीपक पाटील सर पाली नामांकित पंच, अगदी महाराष्ट्रामधील नामांकित पंच, उद्या त्यांना आपण जरूर पाहणार आहोत. तब्बल 1000 वर स्पर्धा त्यांनी कव्हर केल्यात. 6 चेंडू आणि 8 डावा. स्लोअर वन चेंडू, काहीसा चेंडू खाली राहिला. ऋषी नाईक सलामीला आलाय आणि आता विचार करायला भाग पडलं. राहुल पाटील 6 चेंडूमध्ये आत, 5 चेंडूमध्ये आता 8 असणार आहेत. वैयक्तिक योगदान ऋषी नाईक 16 चेंडूमध्ये 30. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन आक्रमण, व्हेरी क्लोज. ऋषी नाईकची ताकद. स्वप्नील पाटील, अमर पाटील आता खुश झाले. निम्मा तर जवळपास सामना कव्हर केलाय. ऋषीचं योगदान येत असतं जेव्हा तो मैदानावर जास्त वेळ उभा असतो ना. समीर पाटील असतील जरूर, आपण पाहतोय टोटल स्कोर 39, 4-2 आणि वैयक्तिक एकटा नडलाय 36. ऋषी नाईकचा खेळ आवडला असेल तर पाटीलाकडे जरा जोरदार टाळ्या. एकटा नडतोय, ड्राईव्ह करतोय, जरूर सिंगल मिळणार. करायच्या होत्या 41 आणि एकटा ऋषी नाईकनं ठोकल्यात 37 आणि आता 3 चेंडू 1 धाव. प्रेमला थंडी वाजते, नितीनला थंडी वाजते, त्यांनी सातगावचं जॅकेट घेऊन आलं. तुम्ही सोमनाथने दिलेला मसाजचं जॅकेट कुठे. 3 चेंडू 1 धाव. राहुल पाटील ओ विनिंग स्ट्रोक आणि वाल संघ गेलाय. प्रदीप मुंबईकर, ऋषी नाईक आपण पाहिलं, संदेश साळुंके, रोहित, बिपिन पावशिया, समीरजी पाटील साहेब, अमरजी पाटील असे सर्व सहकारी मित्र. आरआर ट्रॉफीच्या आमच्या सर्व आयोजक महाल संघ पोहोचलाय करंजाडेच्या स्पर्धेमध्ये, म्हणजे नाईट चॅम्पियन आता महालला सुद्धा म्हणावं लागेल. प्रत्येकाने मॅन ऑफ द मॅच ठरला ऋषी नाईक. 18 चेंडूमध्ये 37. दहिसरचा आम्ही आभार मानतोय, त्यांनी सुद्धा चांगला खेळ दाखवला. आज संदेश कोण